शुभमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नवरात्रि विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। हा आपला दुसरा भाग आहे। पहिला भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्हाला भेटून जाईल, ती तुम्ही नक्की पाहू शकता। कारण की मी एकदम कमी वेळेत आणि कमी खर्चात आणि सात्विक उपवासाच्या रेसिपी कशा बनवायच्या त्या मी ह्या चॅनलवरती दाखवत आहे। आणि आजची ही सेम सात्विक रेसिपी झटापट ही होणार आहे, मग नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल ना। चला तर आपण लगेच किचनमध्ये जाऊन बघूया। त्यासाठी शेंगदाण्याचं कूट, एक बटाटा, टोमॅटो, वरी आणि मिरची घेतलेली आहे। बटाट्याचे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे। बघू शकतात सात्विक म्हणजे आता आपण तूप घालून करणार आहे, त्याच्यामुळे खूप अशी पौष्टिक अशी हा वरीच्या फोडणीचा भात होणार आहे। आणि आता ही प्रथम आपण वरी जी घेतलेली आहे ती आता आपण मस्त तुपामध्ये भाजून घेणार आहोत। एकतर काही ठिकाणी ह्याला वरीचा भात म्हटलं जातं, काही ठिकाणी बगर म्हटलं जातं। आणि आता हे जास्त वेळ नाही आहेत, पण आपण हार्डली 2 ते 3 मिनटं आपण हे जी वरी आहे थोडंसं एकदम थोडीशी पांढरी होते म्हणजेच आपली वरी भाजली अशी समजायची आहे। आता आपली छान ही वरी भाजून झालेली आहे, एका मी दुसऱ्या एका भांड्यात काढून ठेवती आहे। परत तोच पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालायचा आहे। याच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता। 1.5 चमचा तूप घालून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून हिरवी मिरची ती घालून घ्यायची आहे। ती छान आता परतून घेतो आहोत आपण। आणि मिरची घालून झाल्यानंतर जो बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तेही आपण लगेच घालून घ्यायचं आहे आणि तेही तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। ह्याच्यासोबत आमटीही लागत नाही आहे, जर हवी असेल तर मी तुम्हाला त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तेही तुम्ही नक्की पाहू शकता। मस्त असे आता आपलं बटाटा रोस्ट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो जो घेतलेला आहे ते आपण छान भाजून घ्यायचं आहे। एकदम टोमॅटो घातल्यामुळे ना एकदम छान आणि मस्त असा हा वरीचा भात होतो। आणि टोमॅटो आणि बटाटा आणि मिरची हे छान आता आपण तुपामध्ये भाजून घेतो आहोत। गॅस हा मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही आहे। आणि आता टोमॅटो हलकेसे स्मॅश झाल्यानंतर आता आपण जे घेतलेली वरी आहे ती सगळी आता आपण डिशमध्ये एका काढून घेतली होती तुपात भाजलेली, ती सगळी त्याच्यामध्ये आता घालून घ्यायची आहे। आणि आता वरी घातल्यानंतर सगळं आता ते परत एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आहे ना खरंच कमी वेळात आणि झटापट होणारी अशी आणि सात्विक अशी रेसिपी। आता झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं जे कूट आपण घेतलेलं आहे तेही ह्यावेळीच आता आपण सगळं घालून घेणार आहे। आता बघू शकता शेंगदाण्याचं कूटही मी सगळं घातलेलं आहे। जेवढी तुम्ही वरी घेतली आहे तेवढंच तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, तर जो हा वरीचा फोडणीचा भात आहे तो एकदम चवीला मस्त आणि भन्नाट असा होतो। आता छान आता मिक्स झालेला आहे, तोपर्यंत मी एका गॅसवरती पाणी तापायला ठेवलं होतं। जे मी ज्या बाऊलनी मी वरी घेतली होती तेवढेच 2 वाट्या घेतलं होतं, जेवढी वरी घ्याल त्याच्या दुप्पट पाणी आपण त्याच्यामध्ये उकळून घालायचं आहे। पण जर हे थंड पाणी जर तुम्ही घातलं तर वरी जी आहे ती सुट्टी होणार नाही आहे, त्यामुळे पाणी हे छान दुसऱ्या गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलं होतं। जेवढी लक्षात ठेवा जेवढी तुम्ही वरी घेतात त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आणि जेवढी वरी घेणार आहेत तेवढेच शेंगदाण्याचं कूटही। आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। छान आता मी ढवळून घेते आहे आणि आता आपण छान ह्याचे आता पाणी आटूपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आता बघू शकता पाणी आटलं आहे, साधारण 3 मिनटानंतर मी चेक केलेलं आहे। बघू शकता कसली मस्त अशी सुटसुटीत अशी आपली वरीचा भात झालेला आहे मस्त। आणि आता आपलं पाणीही छान आटलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा वरीचा भात, वरीचा फोडणीचा भात मस्त असा रेडी आहे। मग उपवासाला नक्कीच तुम्ही करून बघणार ना। जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर खाली लाईक बटन दिलं आहे त्याला तुम्ही लाईक करू शकता। नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे। मस्त असा छान सात्विक अशी आजची रेसिपी आहे।
कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, आणि माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामलासुद्धा मला फॉलो करायचं आहे, त्याची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मस्त असा हा वर्गीचा भात, हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.